प्लीज सब्सक्राइब एंड शेयर SWNU। राष्ट्रवादी के आमचे लाड़के उमेदवार आदरणीय मिहिरभाई कोटे जी
प्रचार दौरा शिवाजीनगर मध्ये संपन्न झाला। आपण पाहत आहात की जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा या विधानसभेमध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने मोदीजींना 400 पार हा जो महामंत्र दिलेला आहे मोदीजींनी या देशाच्या विकासासाठी ईशान्य मुंबई देखील कमळ देणार त्या पद्धतीने आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता देखील जनतेने मूड बनवलेला आहे। यावेळेला ईशान्य मुंबईमध्ये मयूरजींना भव्य आणि अतिभव्य ऐतिहासिक मताधिकाने निवडून देणार याविषयी जनतेच्या मनात आमच्या मनात कुठली शंका नाही। आता मीर कुरेजी आले होते मीडियामध्ये ते सुद्धा काही बोललं नाही, काय कारण काय? नाही, ऍक्च्युली त्यांचा व्यस्त कार्यक्रम आहे। मी या विधानसभेच्या अध्यक्षांना त्यांना मीडियाची सोशल मीडियाची सर्वांची मी माफी मागतो। त्यांचा अतिव्यस्त ते कार्यक्रम वगैरे ते तुम्हाला हवे त्यावेळेला उपलब्ध होतील। पण एवढं मात्र निश्चित सांगतो की यावेळेला 2024 जसे देशामध्ये नरेंद्र मोदीजी इतिहास घडवणार आहेत 400 पार करणार आहेत तिथे एक बार मोदी सरकार आम्ही जो कार्यकर्ता जनतेने मूड बनवलेला आहे मला निश्चितपणे विश्वास आहे की ईशान्य मुंबईमध्ये देखील न भूतोना भविष्यासाठी आम्ही 25 वर्षापासून या ईशान्य मुंबईची सेवा करतो आहोत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून। पण यावेळेला जो जनतेने मूड बनवलेला आहे की यावेळेला ऐतिहासिक असा मिहिरबाईंचा विजय होणार हे मात्र निश्चित आहे। नागपूरमध्ये 2 बीजेपीचे जे लष्कर गाडी आहे त्याचं बॅनर फाडलं गेलं आहे, काय नेमके काय प्रकरण हे बघा। तो विषय जो आहे तो लहान लहान मुलांनी केला होता, आम्ही त्यावर कंप्लेंट देखील केली नाही की मोदीजी सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन चाललेले आहेत। सर्वांचा विकास आणि देशसेवेमध्ये खऱ्या अर्थाने मोदीजी लागलेले आहेत। त्या छोट्या मोठ्या गोष्टीवर भारतीय जनता पार्टीने कुठले ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आणि खऱ्या अर्थाने प्रचार कार्य या ठिकाणी विधानसभेत जोरदारपणे चालू आहे। शिवाजीनगरमध्ये 2 मोठे मुद्दे आहेत, एक SMS कंपनी आणि डंपिंग ग्राउंड। इथे बीजेपीचे 2 सांसद होते पण अजून हे प्रॉब्लेम सॉल्व झालं नाहीये। निश्चितपणे डंपिंग ग्राउंडचा विषय आहे तो सूट झालेला आहे आणि SMS कंपनीचा विषय आहे हा देखील जवळजवळ कधीच आणि मार्गी लागणार आहे याविषयी आमच्या मनात शंका नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे महाराष्ट्र।